बघा आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे आता. फाइंड द डायव्हर्जन्स अँड कर्व ऑफ व्ही बार इज इक्वल टू एक्स वाय झेड इंटू आय कॅप प्लस 3x² y इंटू जे कॅप प्लस xz² मायनस y² z इंटू के ॲट पॉईंट 2-1 & 1. सोल्युशन आहे बघा, व्ही बार इज इक्वल टू व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला xyz इंटू आय कॅप प्लस 3x² y इंटू जे कॅप प्लस xz² मायनस y² z इंटू के. बघा हे पण आता वेगळं एक्झाम्पल आहे, डायव्हर्जन्सचं एक्झाम्पल आहे. बघा वेगवेगळ्या टाईप्सचे एक्झाम्पल आहेत, तर त्याचा आपल्याला व्ही बार दिलेला होता तो आपण लिहून घेतला. नेक्स्ट आपल्याला डायव्हर्जन्स ऑफ व्ही बार इज इक्वल टू देअर फोर डायव्हर्जन्स इंटू व्ही बार इज इक्वल टू काय असतो, डेल फाय. डायव्हर्जन्स डॉट व्ही बार इज इक्वल टू डेल फाय म्हणजेच डायव्हर्जन्स डॉट व्ही बार इज इक्वल टू डॅबा बाय डॅबा एक्स इंटू एक्स वाय झेड इंटू एक्स वाय झेड प्लस डॅबा बाय डॅबा एक्स इंटू एक्स वाय झेड प्लस डॅबा बाय डॅबा वाय इंटू 3x² y प्लस डॅबा बाय डॅबा झेड इंटू xz² मायनस y² z. म्हणजेच काय मिळेल आपल्याला, झेड प्लस विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच काय मिळेल, झेड प्लस 3x² प्लस 2xz मायनस y² म्हणजेच इज इक्वल टू. बघा आपल्याला व्हॅल्यू दिली आहे झेडची, काय दिलेली आहे, झेड इज इक्वल टू 2-1 & 1. एक्सची व्हॅल्यू आपल्याला 2 दिलेली आहे, वायची -1 आणि झेडची काय दिलेली आहे, 1 दिलेली आहे. म्हणजेच -1 प्लस 3 × x² x² म्हणजे 2 चा स्क्वेअर, 2² इज इक्वल टू 4 म्हणजे 3 × 4 = 12 प्लस 2 × 2 = 4 -1 म्हणजेच इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला, 14 मिळाले. बघा ॲट पॉईंट आपण टाकले होते 2-1 & 1 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 2, वायची व्हॅल्यू -1 आणि झेडची व्हॅल्यू 1 या पद्धतीने. नेक्स्ट आपल्याला क्वेश्चनमध्ये फाईंड करायला लावलं आहे कर्ल ऑफ व्ही बार. फर्स्ट आपण डायव्हर्जन्स ऑफ व्ही बार फाईंड केला, नेक्स्ट आता आपल्याला कर्ल ऑफ व्ही बार फाईंड करायचं आहे. नेक्स्ट आहे बघा कर्ल ऑफ व्ही बार इज इक्वल टू, कर्ल म्हणजे काय करतो आपण, क्रॉस प्रोडक्ट आय बार आय कॅप जे कॅप के डॅबा बाय डॅबा एक्स डॅबा बाय डॅबा वाय अँड डॅबा बाय डॅबा झेड. नेक्स्ट म्हणजेच इथं व्हॅल्यू दिली आपल्याला एक्सची एक्स वाय झेड, वायची दिली 3x² y अँड झेडची दिलेली आहे एक्स झेड स्क्वेअर मायनस y² z. आपल्याला त्याचा मॉड काढून घ्यायचा आहे बघा. म्हणजेच इज इक्वल टू नेक्स्ट काय मिळेल, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम -2 y z इंटू आय कॅप मायनस z² - x y इंटू जे कॅप प्लस फर्स्ट रो थर्ड कॉलम 6 x y मायनस xz इंटू के. म्हणजेच इज इक्वल टू काय मिळेल मग आपल्याला, इज इक्वल टू -2 y z इंटू आय कॅप प्लस xy मायनस z² इंटू जे कॅप प्लस 6 x y मायनस xz इंटू के. मग अशा पद्धतीने आपण हे लिहून घेतलं. नेक्स्ट म्हणजेच इज इक्वल टू नेक्स्ट स्टेप काय मिळेल आपल्याला, कर्ल ॲट, आता आपण पॉईंट टाकून घेऊ, कर्ल ॲट 2-1 & 1 म्हणजेच इज इक्वल टू बघा एक्सची व्हॅल्यू 2, वायची व्हॅल्यू -1 आणि झेडची व्हॅल्यू 1 अशा पद्धतीने आपल्याला पुट करून घ्यायचं आहे. -2 × y ची व्हॅल्यू -1 × z ची 1 इंटू आय कॅप ॲज इट इज प्लस कर्ली ब्रॅकेट ऑफ एक्सची व्हॅल्यू किती आहे 2 × -1 × z ची परत -1 कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट इंटू जे कॅप प्लस ब्रॅकेट ऑफ 6 ॲज इट इज लिहूया आपण, एक्सची व्हॅल्यू 2, वायची व्हॅल्यू -1 मायनस एक्सची व्हॅल्यू -2 & 1 ब्रॅकेट कम्प्लीट इंटू के. म्हणजेच इज इक्वल टू काय मिळेल, 2 i कॅप - 2 × 1 = 3 j कॅप -
माइनस सिक्स टू जा 14, 14 प्लस सॉरी सिक्स टू जा 12, 12 प्लस 2 14 के हे काय मिळालं आपल्याला त्याचं सोल्यूशन मिळालं बघा कर्ल ऑफ वी बार मिळाला. नेक्स्ट आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट आहे इफ वी बार इज इक्वल टू एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के डिवायडेड बाय रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर फाईंड करायचं आहे आपल्याला. फाईंड द व्हॅल्यू ऑफ कर्ल ऑफ वी बार आपल्याला फाईंड करायचं आहे. सोल्यूशन कर्ल ऑफ वी बार इज इक्वल टू काय असतं, कर्ल म्हणजेच डेल बार क्रॉस वी बार काढायचं आहे बघा आपल्याला. सेम कर्लची डेफिनेशन म्हणजे सॉरी डेलची डेफिनेशन काय मग आय बार इंटू डॅबा बाय डॅबा एक्स प्लस जे बार इंटू डॅबा बाय डॅबा वाय प्लस के ऑफ डॅबा बाय डॅबा झेड. क्रॉस ऑफ व्ही बार काय दिला आपल्याला, व्ही बार क्वेश्चनमध्ये दिला आहे बघा काय दिला आहे तो, एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के डिवायडेड बाय ब्रॅकेट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू काय मिळेल आपल्याला 1.2, कारण त्याचं काय दिलेला होता आपल्याला रूट दिला आहे बघा आणि ब्रॅकेट कम्प्लीट म्हणजेच इज इक्वल टू. नेक्स्ट स्टेप काय मिळेल आपल्याला इज इक्वल टू मॉडमध्ये आय कॅप जे कॅप अँड के कॅप सॉरी आय कॅप जे कॅप अँड के. नेक्स्ट डॅबा बाय डॅबा वाय अँड डॅबा बाय डॅबा झेड. नेक्स्ट बघा म्हणजेच एक्सची व्हॅल्यू काय दिलेली आहे आपल्याला, एक्स डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू 1.2. नेक्स्ट वाय डिवायडेड बाय सेम एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू 1.2. अँड नेक्स्ट झेड डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू 1.2 अँड मॉड कम्प्लीट म्हणजेच इज इक्वल टू. नेक्स्ट स्टेप काय मिळेल आता आपल्याला, हा मॉड सॉल्व करून घ्यायचा आहे बघा. म्हणजेच इज इक्वल टू फर्स्ट रो फर्स्ट कॉलम आय कॅप इंटू काय मिळेल डॅबा बाय डॅबा वाय इंटू झेड डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू 1.2 ब्रॅकेट कम्प्लीट मायनस डॅबा बाय डॅबा झेड इंटू ब्रॅकेट ऑफ वाय डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू 1.2 अँड ब्रॅकेट कम्प्लीट मायनस जे कॅप इंटू सेम डॅबा बाय डॅबा एक्स फर्स्ट टू सेकंड कॉलम डॅबा बाय डॅबा एक्स इंटू झेड डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू 1.2 ब्रॅकेट कम्प्लीट मायनस डॅबा बाय डॅबा झेड इंटू ब्रॅकेट ऑफ एक्स डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू 1.2 अँड ब्रॅकेट कम्प्लीट. नेक्स्ट त्या पद्धतीने प्लस के इंटू ब्रॅकेट ऑफ डॅबा बाय डॅबा एक्स इंटू वाय डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू 1.2 ब्रॅकेट कम्प्लीट मायनस फर्स्ट रो थर्ड कॉलम डॅबा बाय डॅबा वाय इंटू एक्स डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू 1.2 अँड ब्रॅकेट कम्प्लीट. नेक्स्ट बघा म्हणजेच इज इक्वल टू जर आपण हे सॉल्व केलं तर काय मिळेल आपल्याला, आय कॅप इंटू मायनस वाय झेड फर्स्ट रो मधलं मायनस वाय झेड डिवायडेड बाय डिनॉमिनेटर ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू काय मिळेल आपल्याला 3/2 प्लस वाय झेड डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू 3/2
ब्रैकेट कंप्लीट माइनस जे कैप इंटू माइनस जेड इंटू एक्स माइनस जेड एक्स डिवाइडेड बाय एक्स स्क्वेयर प्लस वाई स्क्वेयर प्लस जेड स्क्वेयर रेस टू थ्री अपॉन टू प्लस जेड एक्स डिवाइडेड बाय एक्स स्क्वेयर प्लस वाई स्क्वेयर प्लस जेड स्क्वेयर रेस टू थ्री अपॉन टू एंड ब्रैकेट कंप्लीट। या पद्धतीनेच प्लस केच पण सेम माइनस एक्स वाय प्लस पण एक टर्म येईल आणि मायनस पण एक टर्म येईल म्हणजेच मायनस ऑफ एक्स वाय डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस जेड स्क्वेअर रेस टू थ्री अपॉन टू प्लस एक्स वाय डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस जेड स्क्वेअर रेस टू थ्री अपॉन टू। ह्या पद्धतीने बघा दोन टर्म आपल्याला मल्टीप्लाइड करायचे होते, मग एक काय आणि पॉझिटिव्ह आली आणि एक निगेटिव्ह आली, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्म काय होऊन जातील झिरो, म्हणजे त्याचं सोल्युशन काय मिळेल आपल्याला झिरो मिळेल। बघा आणि हेच प्रूफ करायचं होतं, म्हणजे कर्ल ऑफ व्ही बार इज इक्वल टू काय मिळाला आपल्याला झिरो मिळाला। बघा कर्ल ऑफ व्ही बार इज इक्वल टू झिरो। नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, फाइंड द स्केलर पोटेन्शियल फंक्शन एफ फॉर ए बार इज इक्वल टू वाय स्क्वेअर आय कॅप प्लस टू एक्स वाय जे कॅप मायनस झेड स्क्वेअर के। सोल्युशन बघूया, सोल्युशन वी हॅव ए बार इज इक्वल टू दिले बघा आपल्याला, वी हॅव ए बार इज इक्वल टू वाय स्क्वेअर आय कॅप प्लस टू एक्स वाय जे कॅप मायनस झेड स्क्वेअर के। मग नेक्स्ट कर्ल ऑफ ए बार काढूया आपण। आता कर्ल ऑफ ए बार इज इक्वल टू काय असतो, डेल क्रॉस ए बार, म्हणजेच इज इक्वल टू सेम डेलची डेफिनेशन यूज करायची आपल्याला, आय कॅप इंटू डॅबा बाय डॅबा एक्स प्लस जे कॅप इंटू डॅबा बाय डॅबा वाय प्लस के इंटू डॅबा बाय डॅबा झेड। क्रॉस ए बारची तर आपल्याला व्हॅल्यू माहितीच आहे, वाय स्क्वेअर आय कॅप प्लस टू एक्स वाय जे कॅप मायनस झेड स्क्वेअर के, म्हणजेच इज इक्वल टू नेक्स्ट स्टेप मिळेल आपल्याला इज इक्वल टू आय कॅप जे कॅप अँड के। मॉडमध्ये लिहावं लागेल बघा, कर्व म्हणजे नेक्स्ट डॅबा बाय डॅबा एक्स डॅबा बाय डॅबा वाय अँड डॅबा बाय डॅबा झेड। काय दिलं मग आपल्याला, फर्स्ट आय कॅपमध्ये वाय स्क्वेअर नेक्स्ट टू एक्स वाय अँड मायनस झेड स्क्वेअर। आपल्याला हा मॉड सॉल्व करायचा आहे बघा, म्हणजेच इज इक्वल टू फर्स्ट रो फर्स्ट कॉलम विथ रिस्पेक्ट टू झेड, म्हणजेच डेरिव्हेटिव्ह काय मिळेल आपल्याला झिरो, मायनस फर्स्ट रो सेकंड कॉलम विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच काय मिळेल जे कॅप इंटू झिरो प्लस के इंटू फर्स्ट रो थर्ड कॉलम काय मिळेल विथ रिस्पेक्ट टू झेड म्हणजेच टू वाय मायनस टू वाय, म्हणजेच बघा हे पण आपल्याला झिरो, हे पण झिरो आणि हे टू वाय मायनस टू वाय इज इक्वल टू झिरो, म्हणजे सोल्युशन काय मिळेल आपल्याला झिरो मिळेल। म्हणजेच बघा हेन्स ए बार कसा मिळाला, मग ए बार इज इरोटेशनल। नेक्स्ट टू फाइंड द स्केलर पोटेन्शियल फंक्शन एफ, आपल्याला काय फाईन करायचं, मग स्केलर पोटेन्शियल फंक्शन एफ फाईन करायचंय, म्हणजेच ए बार इज इक्वल टू डेल इंटू एफ, म्हणजेच इज इक्वल टू काय मिळेल डॅबा एफ बाय डॅबा एक्स इंटू डी एक्स प्लस डॅबा एफ बाय डॅबा वाय इंटू डी वाय प्लस डॅबा एफ बाय डॅबा झेड इंटू डी झेड, म्हणजेच इज इक्वल टू काय मिळेल बघा, आय कॅप इंटू डॅबा एफ बाय डॅबा एक्स प्लस जे कॅप इंटू डॅबा एफ बाय डॅबा वाय प्लस के इंटू डॅबा एफ बाय डॅबा झेड इंटू, बघा एफची व्हॅल्यू काय घेऊया आपण, आय कॅप डी एक्स प्लस जे कॅप डी वाय प्लस के इंटू डी झेड इज इक्वल टू काय घेतलं के इंटू डी झेड, म्हणजेच इज इक्वल टू नेक्स्ट स्टेप काय मिळेल आपल्याला इज इक्वल टू
आई कैप इंटू डैबा बाय डैबा एक्स प्लस जे कैप इंटू डैबा बाय डैबा वाई प्लस के इंटू डैबा बाय डैबा झेड इंटू एफ इंटू काय मिळालं आपल्याला डी आर. एफ इंटू डी आर म्हणजेच इज इक्वल टू काय म्हणू शकतो डेल एफ डॉट डी आर बार. ही व्हॅल्यू कसली मिळाली आपल्याला डेल एफ इंटू डी आर बार म्हणजेच इज इक्वल टू ही कसली मिळाली होती ए बार डॉट डी आर. काय मिळालं मग आपल्याला ते ए बार डॉट डी आर म्हणजेच इज इक्वल टू ए बारची व्हॅल्यू पुट करून घेऊया. मग ए बार इज इक्वल टू काय वाय स्क्वेअर आय कॅप प्लस टू एक्स वाय इंटू जे कॅप मायनस झेड स्क्वेअर के डॉट डी आर बार इज इक्वल टू काय मिळाला मग आय कॅप इंटू डी एक्स प्लस जे कॅप इंटू डी वाय प्लस के इंटू डी झेड. के इंटू डी झेड म्हणजेच एफ इज इक्वल टू काय मिळालं इंटिग्रेशन ऑफ डी इंटू एक्स वाय स्क्वेअर मायनस इंटिग्रेशन ऑफ झेड स्क्वेअर डी झेड म्हणजेच इज इक्वल टू आपल्याला मिळालं बघा एक्स वाय स्क्वेअर इंटू झेड क्यूब. इंटिग्रेशन ऑफ झेड स्क्वेअर इज इक्वल टू झेड क्यूब डिवायडेड बाय थ्री प्लस सी. हे काय मिळालं एफची व्हॅल्यू मिळाली बघा आपल्याला. बघा आता लास्ट एक्झाम्पल आहे थर्ड युनिटचं. अ फ्लुइड मोशन इज गिवन बाय व्ही बार इज इक्वल टू वाय प्लस झेड इंटू आय कॅप प्लस झेड प्लस एक्स इंटू जे कॅप प्लस एक्स प्लस वाय इंटू के शो दॅट द मोशन इज इरोटेशनल अँड हेन्स फाइंड द व्हेलॉसिटी पोटेन्शियल. बघा फाइंड काय करायचं आपल्याला व्हेलॉसिटी पोटेन्शियल. सेम सोल्युशन बघूया. कर्ल ऑफ व्ही बार इज इक्वल टू कर्ल ऑफ व्ही बार इज इक्वल टू काय असतं डेल क्रॉस व्ही बार म्हणजेच इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला इज इक्वल टू आय कॅप इंटू डॅबा बाय डॅबा एक्स प्लस जे कॅप इंटू डॅबा बाय डॅबा वाय प्लस के इंटू डॅबा बाय डॅबा झेड ब्रॅकेट कम्प्लीट. क्रॉस व्ही बारची व्हॅल्यू दिलेली आपल्याला काय दिली होती वाय प्लस झेड वाय प्लस झेड इंटू आय कॅप प्लस झेड प्लस एक्स इंटू जे कॅप प्लस प्लस एक्स प्लस वाय इंटू के अँड ब्रॅकेट कम्प्लीट. नेक्स्ट आपल्याला बघा कर्ल काढावं लागेल म्हणजे त्याचा मॉड काढावं लागेल बघा म्हणजेच इज इक्वल टू नेक्स्ट इज इक्वल टू आय कॅप जे कॅप अँड के कॅप मॉडमध्ये नेक्स्ट डॅबा बाय डॅबा एक्स डॅबा बाय डॅबा वाय अँड डॅबा बाय डॅबा झेड. बघा फर्स्ट काय दिलेली आहे वाय प्लस झेड नेक्स्ट झेड प्लस एक्स अँड एक्स प्लस वाय दिले बघा म्हणजेच इज इक्वल टू फर्स्ट रो फर्स्ट कॉलम विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच काय मिळेल आपल्याला वन फर्स्ट वनच मिळेल म्हणजेच आय कॅप. नेक्स्ट मायनस ऑफ फर्स्ट रो सेकंड कॉलम वनच मिळेल वन मायनस वन इंटू जे कॅप प्लस थर्ड फर्स्ट रो थर्ड कॉलम विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच काय मिळेल आपल्याला वन मायनस वन इंटू के म्हणजेच इज इक्वल टू सोल्युशन काय मिळेल बघा वन मायनस वन झिरो आय कॅप प्लस झिरो जे कॅप प्लस झिरो के कॅप म्हणजेच इज इक्वल टू काय मिळाला आपल्याला झिरो मिळाला. बघा कर्ल ऑफ व्ही बार इज इक्वल टू काय मिळालं झिरो म्हणजेच बघा हेन्स हेन्स व्ही बार इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला डेल फाय. व्ही बार इज इक्वल टू डेल फाय म्हणजेच डी फाय इज इक्वल टू डॅबा फाय बाय डॅबा एक्स इंटू डी एक्स प्लस डॅबा फाय बाय डॅबा वाय इंटू डी वाय प्लस डॅबा फाय बाय डॅबा झेड इंटू डी झेड म्हणजेच इज इक्वल टू नेक्स्ट स्टेप काय मिळेल मग आपल्याला इज इक्वल टू आय कॅप इंटू डॅबा फाय बाय डॅबा एक्स प्लस जे कॅप इंटू डॅबा फाय बाय डॅबा वाय प्लस के इंटू डॅबा फाय बाय डॅबा झेड इंटू बघा आपल्याला डेल फाय फायची व्हॅल्यू काय दिलेली मग आय कॅप प्लस आय डी एक्स आय डी एक्स प्लस जे डी वाय प्लस के डी झेड म्हणजेच इज इक्वल टू नेक्स्ट स्टेप काय मिळेल मग आपल्याला आय कॅप इंटू डॅबा फाय बाय डॅबा एक्स प्लस जे कॅप इंटू डॅबा फाय बाय डॅबा वाय प्लस के इंटू डॅबा फाय बाय डॅबा बाय डॅबा झेड म्हणजेच फाय इंटू डी आर बार. फाय इंटू डी आर बार म्हणजेच इज इक्वल टू काय मिळेल मग आपल्याला फाय डेल इंटू फाय ऑफ डी आर बार म्हणजेच डेल फाय इज इक्वल टू काय असतो व्ही बार डॉट डी आर बार. व्ही बार डॉट डी आर बार म्हणजेच इज इक्वल टू नेक्स्ट स्टेप म्हणजेच बघा आपल्याला ते सॉल्व्ह करून घ्यायचं आहे इज इक्वल टू काय मिळेल मग वाय प्लस झेड इंटू आय कॅप प्लस
जेड प्लस एक्स इंटू जे कैप प्लस एक्स प्लस वाय इंटू के ब्रैकेट कंप्लीट इंटू हे डेल फाय जे इंटू इंटू फाय इज इक्वल टू काय वैल्यू होती आय डी एक्स प्लस जे डी वाय प्लस के डी जेड ब्रैकेट कंप्लीट म्हणजेच इज इक्वल टू वाय प्लस झेड इंटू डी झेड डी एक्स प्लस झेड प्लस एक्स इंटू डी वाय प्लस एक्स प्लस वाय इंटू डी झेड. बघा ही व्हॅल्यू कसली होती डी एक्स डी वाय अँड डी झेडची ही आपण इथं पुट करून दिली म्हणजेच इज इक्वल टू काय मिळेल मग वाय डी एक्स प्लस झेड डी एक्स प्लस झेड डी वाय प्लस एक्स डी वाय एक्स डी वाय प्लस एक्स डी झेड प्लस वाय डी झेड म्हणजेच आपण सेपरेट करून घेतले. बघा म्हणजेच इज इक्वल टू नेक्स्ट स्टेप मिळेल फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ वाय डी एक्स प्लस एक्स डी वाय प्लस इंटिग्रेशन ऑफ झेड डी वाय प्लस वाय डी झेड प्लस इंटिग्रेशन ऑफ झेड डी एक्स प्लस एक्स डी झेड अँड ब्रॅकेट कम्प्लीट म्हणजेच फायची व्हॅल्यू काय मिळेल मग फाय इज इक्वल टू एक्स वाय प्लस वाय झेड प्लस झेड एक्स प्लस कॉन्स्टंट सी म्हणजेच व्हेलॉसिटी पोटेन्शियल काय मिळालं मग आपल्याला व्हेलॉसिटी पोटेन्शियल इज इक्वल टू एक्स वाय प्लस वाय झेड प्लस झेड एक्स प्लस सी आणि याचं आपलं सोल्युशन मिळालं. बघा नेक्स्ट लेक्चरला आपण फोर्थ युनिटला स्टार्ट करूया. आपलं थर्ड युनिट इथंच संपतंय. बघा फोर्थ युनिट आपण व्हेक्टर इंटिग्रेशन नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करूया.